नमस्कार, मी पूजा सोनावणे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकळी रस्ता प्रचंड खड्ड्यांमुळे गेली अनेक वर्ष चर्चेत आहे। एमएमआरडीएच्या माध्यमातून 4.80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाचे थाटात भूमिपूजन करण्यात आले, मात्र गेल्या 8 महिन्यात 800 मीटरच्या रस्त्याचे 100 मीटरही काम झालेले नाही। हा रस्ता नेमका कुठे रखडलाय, पाणी मुरतय कुठं? नवी मुंबईतील सीवूड्स येथील मॉल बाहेर हल्ला केलेले आरोपी नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। ब्रिजेश पाटील यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगून काही संशयितांची नावे दिली होती, मात्र चौकशीतून दुसरेच आरोपी समोर आले असून पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 2 लाख दुचाकी, गुन्ह्यात वापरलेला चाकू, कोयता असा मुद्देमाल जप्त केला आहे। माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित करण्यात आला आहे। यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याला माथेरानकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले आहे। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात पुणे बाजूला जाणाऱ्या आयशर टेम्पोला शिंगरोबा मंदिराजवळ अचानकपणे आग लागली। आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेचे जवान तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टेम्पोची केबिन जळून खाक झाली आहे। देवळी पंचायत समितीत कृषी पंचायत विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयोवृद्ध शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। गाव पातळीवरील शेतीविषयक काम करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची दखल घेऊन पंचायत समितीच्या कृषी पंचायत विभागाकडून 11 शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ आणि आंब्यांचे रोपटे वाटप करून विविध अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अर्धापूरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत। अनुसूचित जमाती कल्याण समितीचे आदिवासी बहुल पुसद उमरखेड महागाव तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समितीचा निषेध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समस्या निवारण करण्याची मागणी बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे। रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना या वर्षाची ऊसाची पहिली उचल एकरकमी FRP ने मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। मिशन समृद्धी अंतर्गत प्रेरणादायी ग्रामोत्सव 2020 पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद सभागृहात 22 ऑक्टोबर रोजी पार पडले। यावेळी वर्धा जिल्ह्यातील पळसगाव, बाजारवाडा, परसोडी, टेंबरी आणि कोटंबा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 1 लाखांचा धनादेश देण्यात आला। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।